छत्रपती शिवरायांचे विचारच हे महाराष्ट्राला तारू शकतील. छत्रपतींच्या विचारांचा अंगीकार राज्यातील प्रत्येक शिवभक्तानं केला तर तो खऱ्या अर्थानं महाराजांना मुजरा ठरेल, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवजन्मस्थळी शिवनेरी किल्ल्यावर व्यक्त केलं. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी चौफेर टोलबाजी केली. पुढे ते म्हणाले की केंद्र सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुस्लिम व बहुजन समाजामध्ये वाद निर्माण करून वारंवार छत्रपतींच्या विचारांचा अपमान करण्याचं धोरण राबवित असल्यामुळं देशाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला आहे. तरुणांनी आता खऱ्या अर्थानं सावध होण्याची गरज निर्माण झालीय. आता आम्हाला हिजाब नको, मोदींच्या 8 वर्षाच्या कामकाजाचा हिशोब द्या, अशी तीव्र मागणी पटोले यांनी केली आहे. शिवजयंती निमित्त नाना पटोले यांनी पायी गड चढत किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. पुढे ते म्हणाले की कोरोना महाराष्ट्रामुळे देशात पसरला, असं मोदी यांनी वक्तव्य करून महाराष्ट्राबरोबर छत्रपतींच्या विचारांचा अनादर केला आहे. त्यांनी 2014 तरुणांना शेतकऱ्यांना जी स्वप्न दाखवली ती सर्व स्वप्न धुळीला मिळाली. शेतकरी बर्बाद झाला, गरिबी महागाई वाढली, हे अपयश झाकण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांना प्रोत्साहित करून विरोधकांवरती बिनबुडाच्या आरोपांचा मारा केला असून तपास यंत्रणेचा चुकीचा वापर करून ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्राला बदनाम करीत आहेत. ते वेळीच थांबवावे, अन्यथा जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असंही यावेळी ते म्हणाले. शिवजन्मस्थळी शिवरायांना अभिवादन केल्यानंतर त्यांनी चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी भेट देऊन तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच राज्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्री विघ्नहर सहकारी कारखान्याला भेट देऊन विघ्नहराच्या कामकाजाचा आढावा घेतला. साखर उत्पादनाबरोबर वीज निर्मिती, डिस्टिलरी, इथेनॉल या प्रकल्पांची इत्यंभूत माहिती शेरकर यांनी यावेळी त्यांना दिली. विघ्नहर सहकारी साखर कारखाना राबवित असलेल्या डिजिटल प्रणाली तसेच ऊस उत्पादकांचं हित या ध्येय धोरणाबाबत त्यांनी चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या कार्यपद्धतीबाबत विशेष गौरवोद्गार काढले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेशचे सचिव, पुणे जिल्हा काँग्रेसचे सहप्रभारी दादूशेठ खान, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अवधूत मते, सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशोक घोलप, संचालक विवेक काकडे, यशराज काळे, तुषार वाबळे, संचालक धनेश पडवळ, काँग्रेस जिल्हा युवती महिलाध्यक्ष प्रीतिताई शिंगोटे, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी सुनील ढवळे, सुभाष गावडे, वैभव कोरडे, दत्ता गडगे, प्रदीप थोरवे, सरपंच लक्ष्मण शेरकर, युवक अध्यक्ष अंकुश खंडागळे, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.